नमस्कार मित्रांनो, मी नरेंद्र रावराणे तुमचं पुन्हा स्वागत करतो मराठा लाईफ या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आवाज थोडासा जड झालाय कारण झोपून उठलो, आज अभ्यंग स्नान, त्यामुळे सकाळी पहाटे लवकर उठणं झालं आणि त्यामुळे दुपारी झोप तर येणं ऑब्वियस आहे, त्यामुळे थोडं वामपुच्छी घेतली, झोपून उठलो, आराम केला. तर व्हिडिओ बनवायचं खास कारण म्हणजे लक्ष्मीपूजन आहे सगळ्यांच्या घरी, आमच्याही घरी आहे आणि खास करून आमच्या घरी मुली, म्हणजे माझ्या मुली जन्माला आल्यापासून मी ज्या प्रकारे लक्ष्मीपूजन करतो, करत आलो, ते मला कुठेतरी तुम्हाला दाखवायचं होतं. त्याच्यामागे काय रिझन आहे आणि का तुम्हाला ते दाखवायचं हे मी व्हिडिओच्या शेवटी सांगेन, पण हे आमच्या घरातलं लक्ष्मीपूजन तुम्ही पाहावं अशी माझी खरंच मनापासून इच्छा होती, म्हणून हा व्हिडिओ करण्याचा मी प्रयत्न केला. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा. हे बाबू, हाय साईदी, काय करते तू? हा साडी शपथ, साडी घालणार आणि हे काय आहे? हे सगळं काय आहे? हा बांगडी, हा हे तू घालणार आहे आणि हे सगळी बा, हे सगळं तू ज्वेलरी तू घालणार आहे? भारी आहे का तुझा? आणि साडी ही कोणाची साडी आहे? आणि ती जिजाची आहे का? मस्त का जिजा? आज एकदम फुल एकदम लक्ष्मी बनणार आहे तू, लक्ष्मी बनणार आहे. आणि तू काय बनणार? हळू हळू हळू. आणि तू काय बनणार आहे? तू लक्ष्मी आहे, बनणार नाही, तू आहेच लक्ष्मी आमची. मित्रांनो, फायनली माझी तयारी झाली आहे, पण आमच्या जसं मी बघितलं आपण की यांची साडी वगैरे नेसणार आहे, तर साडी वगैरे नेसली आहे का यात आपण बघूया. मी तुम्हाला पहिलं दाखवून देतो माझी छोटीशी पूजा, म्हणजे माझ्या घरातला माझा जो माझा देव आहे, माझे साईबाबा, त्यांची मी पूजा कशी केली हे मी पहिलं तुम्हाला दाखवतो. नऊ दिवे मी आम्ही घरात लावतो, नवविधा भक्तीचे नऊ दिवे, कारण का गुरुचरित्रामध्ये साई चरित्रामध्ये सांगितलेलं आहे नवविधा भक्तीचं महत्त्व, जे की मी वाचलंय आणि त्या तेव्हापासून मी हे नऊ दिवे दर दिवाळीला बाबांसमोर घरामध्ये आणि बाबांच्या मंदिरात जाऊन लावतो. हे असं छोटीशी पूजा केलेली आहे, बाबांना हार घातलेला आहे सुंदर असा, हे माझा बाप्पा, आमचं आराध्य दैवत, त्याची पूजा केलेली आहे. आणि ही आमची लक्ष्मी जी की थाटात उभी आहे बघा, तिची मी छोटीशी पूजा केलेली आहे. जितकी जमेल तशी मनोभावे, चुकून माकून जे काय चुकलं असेल, तुम्ही तुम्हाला दिसलं असेल तर गोड मानून घ्या. आई ती नाही झालं का अजून? किती वेळ? चल दाखव, किती. ओ माय गॉड, किती सुंदर दिसते बाप, जीजा किती क्यूट दिसते ग, क्यूटी पाय दिसते. वा इकडे बघ, इकडे बघ, इकडे बघ. हाय कर, हाय कर, हाय. अरे अरे तू हाय कर जीजा, हाय, कसे आहात सगळे? बोल, विचार कर ना कसे आहात, विचार. असं नको, असं नको, पुढे पुढे नाही तर मी व्हिडिओ करतोय ना तुझा. कसे आहात विचार, कसे आहात, हाय कर त्यांना. हाय, कसे आहात? मस्त. माझं श्री आज आली आहे फर्स्ट नाईट आणि फर्स्ट करून आली आहे बिचारी, दमली आहे. Thank you.
बाबा सर ब्लू है तुझा कलर बाबू सेम टू सेम है आपला ना यो कर यो तो मगाशी मी तुम्हाला जे म्हटलेलं की मी माझ्या मुली माझ्या घरात आल्यापासून माझ्या आयुष्यात आल्यापासून आम्ही जे करत आलोय आम्ही लक्ष्मीपूजन कोणत्या प्रकारे करत आलो हे मी तुम्हाला दाखवणार होतो. तर ते असं की आता तुम्ही बघा मी काय करतो त्याच्यानंतर मी तुमच्याशी बोलतो. मित्रांनो तुम्ही बघितलं की मी आम्ही कशा प्रकारे आमची लक्ष्मी पूजन साजरी करतो यामध्ये लक्ष्मी आणि सरस्वती आणि माझी आई सुद्धा होती ती मी माधुर्या मला मी याच्या अगोदर सुद्धा सांगितलं की मी त्यांच्या कुंकवाचं पाणी करून त्यांच्या पावलांचे ठसे आमच्या घरात येऊन देत आणि आमची लक्ष्मी घरात येऊन देत हीच आमची नेहमी इच्छा असते. हाच तुम्हाला आमचा कार्यक्रम दाखवायचा प्रयत्न होता.
तर पुढे आता आम्ही खाली जाणार आहोत, खालची मजा जी काय ती आम्ही पुढे ब्लॉग मध्ये आपण कंटिन्यू करणार आहोत, तर कंटिन्यू राहा. आपले फटाके घेऊन जायचे ना आता वाजवायला. हा, कुठे आहेत फटाके? कुठे आहेत? मग घेते काय काय आणलं बघू, इकडे बघू काय काय आणलं, मला दाखव ना तू काय काय आणलंय. बाप रे, हे काय एवढं मोठं? हे काय ग? दिवाळी नाही पण त्याला काय म्हणतात? काय म्हणतात जिजा? फटाके. पण काय म्हणतात त्याला? पाऊस. आणि हे काय आहे? पाऊसच आहेत ग. कोणी आणले हे? आजोबांनी आणले का? कोणी आणले? चल आता ते काढूया बाहेर. आपण खाली जाऊया. तिला नको, चावू नको, लिपस्टिक जाणार तुझी. हा चल, ते खरं उचल, घे घे. आपण ह्याच्यात घे, ह्याच्यात खोल, उघड उघड बॉक्स, उघड उघड दुसऱ्या बॅग मध्ये. बाप रे, केवढे मोठे आहेत ग. चल चल लवकर, चल बॅग मध्ये पिशवीन भर ना. असं पकड, चल 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 चल, राहून दे, विसरून दे. हा ते आधी आपण आपल्या, हा पूजा करते बाईकची. ह्या बाईकला आज लक्ष्मी पूजना तिनी 5 वर्ष झालीत ना मधुरा, 5 वर्ष कम्प्लीट. जेव्हा घर घेतलं तेव्हाच ती पण लक्ष्मी माझ्या घरात आली, आणि अजूनपर्यंत एकदाही दगा दिलेला नाही. इतकं मला तिच्याबद्दल म्हणजे भावनिकदृष्ट्या मी असं आता वेडेपणा वाटेल बोलायला, पण भावनिकदृष्ट्या खूप मी माझ्या गाडीशी अटॅच आहे. कारण इतके संकट आली, इतका प्रॉब्लेम झाले पावसातून, कधी म्हणा किंवा कुठे राईडला गेलो असेल तेव्हा म्हणा, कधी बाईकने धोका नाही दिला मला, कधीच नाही. आणि नक्कीच खात्री घ्यायच्या पुढे सुद्धा नाही देणार. चलो फटाके फोडायला, चला चला उडून जाऊया. मित्रांनो, आत्ता आपण फटाके थोडेफार लावले, आणि अजून एक गोष्ट जी मी करत आलो आहे इतके वर्ष, की जसं मगाशी म्हणाल तुम्हाला की बाबांच्या मंदिरात जाऊन सुद्धा 9 पणत्या लावतो, की नवविधा भक्ती ज्या आपण घरी 9 वाती लावल्या, आणि आता बाबांच्या मंदिरात जाऊन सुद्धा 9 दिवे लावणार, जे की नवविधा भक्तीचं एक आपलं मनातली भावना.
बाबांचं मंदिर आहे की जिथे आम्ही नऊ दिवे लावतो आणि यावर्षी कोरोनामुळे मंदिर तर बंद आहे पण आपण नऊ दिवे ते लावलेले आहेत. इकडे 5-4 आणि इकडे 5 असे नऊ दिवे लावलेत. पण भावना महत्त्वाची, म्हणजे मंदिर का बंद असो. काय करते ते फुगा? फुगा कोणी दिला तुला? कुठे बाहेर? वेदिकाची बर्थडे तून आणला तू? अच्छा, ओके. तर मित्रांनो, अशी होती आमच्या दिवाळीची सुरुवात आणि असं होतं लक्ष्मीपूजन, जे की तुम्हाला दाखवायचं होतं मी म्हणालो तुम्हाला. कारण ते दाखवण्याच्या मागचं कारण हेच होतं की कुठेतरी मला असं, म्हणजे आम्हाला असं वाटतं की फक्त पैशाने, पैशालाच लक्ष्मी न मानता किंवा दागदागिन्यांची आपण पूजा करतो त्यालाच लक्ष्मी मानता, आपल्या ज्यांच्या ज्यांच्या घरी मुली आहेत किंवा ज्यांच्या घरी मुलं आहेत, छोटी छोटी मुलं, त्यांनाच आपण, त्यांच्यातच आपण देव बघायचा. कारण ते निरागस मुलांमध्येच देव असतो असं माझी भाबडी आपली भावना आहे. तर म्हणून मी माझ्या मुलींना एक लक्ष्मीस्थानी मानतो, ज्या की त्या आहेत आणि माझ्या देवाने मला एक न करता दोन दिले आहेत, त्यामुळे लक्ष्मी आणि सरस्वती अशा माझ्या त्या दोन्ही माझ्या देव्या आहेत, जे मी मागच्या ब्लॉगमध्ये पण नवरात्रीच्या म्हटलेलं. तर खूप छान वाटतं, तुम्ही खरंच एकदा हे फिलिंग घेऊन बघा असं मी तुम्हाला विनंती करेन. हेच सांगणं होतं की ज्यांच्या घरी मुली आहेत, देवाच्या कृपेने तुम्हाला मुली जिमच्या पदरात आल्या आहेत, तर त्यांची खरंच, त्यांना हळद कुंकू घालून त्यांची पूजा करा. कारण खूप कमी जणांच्या नशिबात मुली येतात असं मला तरी वाटतं. कारण एक आठवण मला सांगावीशी वाटते की जेव्हा मी कदाचित सांगितले तुम्हाला आठवण की जेव्हा मुली आमच्या जन्माला आला ना, तेव्हा मधुरा रडलेली, म्हणजे जेव्हा मी ऑपरेशन थिएटरमध्ये बघायला गेलो तेव्हा. कारण तिला असं वाटलं की अरे मुली झाल्या दोन, की मग आता पुढे वंशाचा दिवा कसा चालू राहणार. मी तेव्हा मम्मी तिला अजिबात म्हटलं की वंश बिवश काय नसतं, दिवा वगैरे काय नसतं. खरंच मुली ज्या असतात, ज्या दुसऱ्याच्या घरी जाऊन दिवा फुलवणार असतात, त्यामुळे जे माणसांची जी घडण होत असते ना, ती मुलींच्या थ्रू किंवा महिलांच्या थ्रू कुठेतरी जाऊन होत असते. त्यामुळे महिलांची जोपर्यंत कमी होत नाही, तोपर्यंत मानवी जो धर्म आहे, मानवी जी जात आहे, ती कुठेतरी संपणार नाही हे लक्षात घ्यायला पाहिजे असं मला वाटतं. त्यामुळे मुलांचं, मुलं असली की दिवा वगैरे हे सगळ्या गोष्टी मी मानत नाही. दोन्ही पण इक्वलच आहे, दोघांना शिक्षण देऊन तेवढंच आपण समर्थ बनवू शकतो. हां, म्हणजे मला असं नाही म्हणायचं की दिवा ज्यांना मुलं असतात त्यांना, पण ज्यांना मुली असतात त्यांनी कधीच कमी असं वाटून घेऊ नका की आम्हाला मुली झाल्या आणि असं काही. कारण मुली ह्या काय असतात ना, हे तुम्हाला आई वडील झाल्यानंतर कदाचित समजेल, जर तुम्ही झाला नसाल तर, किंवा आपले काही परिवारातले झाले असेल तर त्यांना नक्कीच माहीत असेल की मुली कशा असतात आणि किती गोड असतात. सो हा व्हिडिओ इथेच थांबवत आहे. कसा वाटला व्हिडिओ हे तुम्ही मला कमेंटद्वारे नक्की कळवालच अशी खात्री आहे मला. सो असे छान छान व्हिडिओ, हा ॲक्च्युली घरगुती ब्लॉग होता, इन्फॉर्मेटिव्ह नव्हता, पण ही थोडीशी इन्फॉर्मेशन तुम्हाला द्यायची होती. सो असे छान छान इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ आणण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेन. तोपर्यंत टाटा, बाय बाय. जय बजरंग बली. देव पाठीशी आहे. हॅपी दिवाळी. हॅपी दिवाळी.